नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरणार असून आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस अशक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर कमी आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान तसेच राजापूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील सिंधुदुर्गपेक्षा थोडा जोर जास्त राहील रत्नागिरीमध्ये रत्नागिरी साखरपा माखजन कोयना पाटण सर्वत्र हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड हलक्या सरींची शक्यता आहे गोरेगाव दिवेघर हलक्या स्वरूपात मात्र रायगड जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे रोहा लवासा जो मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस आणि जोर जास्त राहील या ठिकाणी अलिबाग सोंडी पेजरी पेन श्रावली खोपोली कासमात मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस असे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आंबेवाणी कोलवाणी या ठिकाणी देखील जोर जास्त राहील तसेच कुसर कर्जत नेरल पेठ या देखील मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस होऊ शकत आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा या देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे ठाणे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस ओमवाडी मेरा उमवाडी वसई विरार उंबरपाडा या ठिकाणी मात्र हलक्या मध्यम स्थिरची शक्यता आहे पिलवी तसेच शहापूर सेनवा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये सपाले गोदमल वाडा मानोर बोईसर कुदन तसेच पालघर वानगाव कासाकोर्ड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम शरीं शकत आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही नागपूर भंडारामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे गोंदियामध्ये हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे गडचुलीकडे मात्र पावस शक्यता आहे मार्कासा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे दक्षिण जोर थोडा जास्त राहील चामोर्ची मोलचारा एटापल्ली आहेरी भांबरगड कापसी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरकडे राजुरा चंद्रपूर भद्रवती हलक्या सरींशी एकताच दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय आणि यवतमाळकडे पांढरकावडा कॅप या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय रोई दिग्रज दरवा नेर यवतमाळ या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळतो आणि हलक्या मध्यम सरींशी एकताच जोर कमी राहील तसेच अमरावतीकडे अमरावती मोजरी या ठिकाणी हलक्या सरी चांदूरकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे मोर्शी वरुड या ठिकाणी वतरून देखील कोडे राहील अचलपूरची खलदाराकडे हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे अकोलामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं अकोला मृती यापूर दारियापूर अकोट तेलरा आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये वाशिममध्ये मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मरसोड मालेगाव वाशिम मंगळूरपीर कादांजा खेडा बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगळून हलक्या स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आणि बुलढाणाकडे मात्र जोर जास्त राहील लोणाहार मेहकर राजा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील आणि पावसात जोर जास्त राहील मोहरा चिखली बुलढाणा या ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय मोटाला खामगाव मलकापूर चळगाव जावमध्ये हलक्या सरीं शक्यता या ठिकाणी आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान खानदेशात जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा कमी राहील भुसावळ मुक्ताईनगरकडे हलक्या मध्यम शक्यता आहे आणि जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो भालवाडी चोपडा हा जो काही परिसर आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच अमळनेर परळा एरंडोल धरणगाव पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि खांदे या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं धुळे या ठिकाणी जोरच्यासऱ्यात जोरदार पाऊस अस शकत आहे साक्री चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अस शकता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ आहे तळोदा अकलकोवा अखनी नावापूर विसरवाडी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्या शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तसेच नाशिकमध्ये बघितलं असता सापुतारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा साटणा या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे खरपाडा नाशिक मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस त्र्यंबक इगतपुरीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील आणि जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मोखाडा त्र्यंबक तसेच लाडाची हरसू जोरदार पाऊस अशी आहे नाशिक जोपूल ओझर नागपूर देवळाली माळसाखरे तसेच नि निफाड निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली तिर्डेुबरे या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस अशी आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे नांदूर शिंगोटे वावी तसेच मंजूर देवगाव पाटोदा लासलगाव या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस अशक्य आहे मालेगाव मनमाड सटाणा देवळा चांदवड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढत आहे आणि मनमाड तसेच कुसमाडी पाटोदा लासलगाव ममदापूर भारम येवला या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस अशी आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते कोपरगाव वैजापूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शकताच दुपारनंतर आहे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी पुलतांबा के कलवड या ठिकाणी जोरदार पाऊस शकता उत्तर भागाकडे तसेच श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस इकडे देखील मुसळधार पाऊस अस आहे घोडेगाव भोगुरपाथळी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे काडा राळेगाव जामखेड शेवगाव कर्जत या परिसरामध्ये मात्र शतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी शिकत आहे पारनेर सुपेकडे देखील जोर कमीच बघायला मिळू शकतो आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मनसर या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे चाकणपुणे सासवड लोणत फलटण बारामती बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोर्डी देखील बघायला मिळू शकते आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आणि सातारामध्ये बघितलं असता सातारा, सा, सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये अंशता होतून राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता जोरदार शक्यता फार काही नाही सोलापूरमध्ये दे देखील अंशता ढगाळवतर अधूनमधून हलक्या दे सरी जोरदार शक्यता फार काही नाही सांगली कोल्हापूरकडे देखील तीच परिस्थिती आहे अंशतः ढगाळ वतरून राहील अधूनमधून बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते मात्र जोरदार शक्यता फार काही नाही सांगली आणि कोल्हापूरकडे एकंदरीत बघितलं असता दक्षिण महाराष्ट्राकडे पावसात जोर फार काही नाही बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडेच बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय संभाजीनगरमध्ये बघितलं असता दौलताबाद एलोरगुफा देवगत नुरकन आंबाला साईगोवान चाळीसगाव सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होऊ शकत आहे फुलंबरी विरामगाव पिशोर सिल्लोडे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि सेंद्रामेडी प्री, काचोड पाचोड तसेच निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर धारत धरण क्षेत्राकडे धाकळी पाल पैठण दैगवणे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आहे गंगापूरकडे जोर थोडा कमी राहील मात्र वैजापूरकडे मध्यम ते भाग बदल जोरदार देखील होऊ शकतोय आणि जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमी राहील बाकी भागाकडे बघितलं असता जालना जिल्ह्यामध्ये तारगाव गोलाफांगरी तसंच पानवाडी तानवाडी अंबडेश्वर नगर वाडी गोद्री रामशोगशोटा मोळूर उमापूर सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलकाड माजलगावकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बीडमध्ये हलक्या सरी शक्यता आहे तसंच आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान अंशतः ढगाळ उतरून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी तर काही ठिकाणी उतरून कोडे देखील बघायला मिळू शकते उस्मानाबाद जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील शक्यता फार काही नाही अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार शक्यता फार काही नाही लातूरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे अंशतः ढगळ उतरून अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील दुपारनंतर रात्रीचे दरम्यान परभणीमध्ये मात्र पाऊस अशक्य आहे झरीबोरी जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड हलक्या मध्यम पाच पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड भोकर पेठ हुमरी सर्वत्र अंशतः ढगाळ उतरण हलक्या माध्यम सरींशी आहे कंधार मुखेड देगलूर रुद्रुरूर निजामाबाद या ठिकाणी देखील अंशता ढगाळतरण हलक्या माध्यम सरीन शक्यता आहे जोरदार पावस अशक्यता फार काही ना नाही हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनवट इचोदा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या माध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळ पुसदुद या सर्व काही परिसरामध्ये अंशतः हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस विकलाच दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर, तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र